कबीरान ठरवलं काशीत मरायचं नाही. मरणासाठी काशीपासून 20 मैलावरती मगहर नावाचं गाव आहे, तिथं जायचं कबीराने ठरवलं. मगहरलाच का जायचं? त्या काळात म्हण प्रसिद्ध होती, मगहर मरे सो गदा होय. ज्याला मगहरला मरण येतं तो पुढच्या जन्मी गाढा होतो. कबीराने ठरवलं मरायचं आहे आता मगहरलाच आला. अनेक लोक आले, प्रत्यक्ष सिकंदर लोधी आला, राजे रजवाडे आले आणि त्यांनी कबीराला विनंती केली की तुम्ही मगहरला मरू नका, कारण तुम्ही मगहरला मरण पावलात तर पुढच्या जन्मी गाढव व्हाल. कबीराने सांगितलं, शांत मन ही काशी है, अशांत मन ही मगर है. मी मरताना शांत मनाने मरणार आहे, आणि जो शांत मनाने मेलेला आहे तो काशीत मेलेला आहे. अनेकदा लोकांना असं वाटतं, बघा नेमके अमरनाथ यात्रेला गेले असताना मेले, फार छान झालं, यात्रेत गेले, देवाच्या दारात गेले, आणि बघा नेमका एकादशीचा दिवस होता. कबीर म्हणतात, हा सगळा बावळटपणा आहे, हे सगळं व्यर्थ आहे. अहो समर्थाने म्हटलंय, जिता नाही भगवत भक्ती, मेल्या कैसी होईल मुक्ती. अहो जन्मभर भक्ती केली नाही आणि मरताना नेमके एकादशीला दुपारी अगदी घरामध्ये चारही मुलं जवळ असताना जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम खाऊन मेले, काय छान आहे योगाला. कबीर म्हणतात, मूर्खांचा बाजार आहे. मरताना तुम्ही किती वासनेने भरले होता हा महत्वाचा मुद्दा आहे. जो वासनेने भरलेला आहे तो नरकात जाणार आहे, ज्याच्या वासना संपलेल्या आहेत तो स्वर्गात जाणार आहे. शांत मन ही काशी है, अशांत मन ही मगर है. कबीर उठले आणि मगरला गेले. आता कबीर मरणार हे नक्की झालं. अनुयायांमध्ये स्पर्धा, कबीर हिंदू का कबीर मुसलमान, दोघेही अनुयायी आले. कबीरान सांगितलं, मी आता या पर्णकुटीत प्रवेश करीन. पर्णकुटीतनं तुम्हाला एक प्राणज्योत अशी बाहेर जाताना दिसेल. ती प्राणज्योत बाहेर पडली की मी मेलो असं समजायचं. सगळे लोक बाहेर उभे होते, दरवाजा लोटलेला होता. कबीर पर्णकुटीत गेले, 2.5-3 तास निघून गेले. 2.5-3 तासानंतर लोकांनी पाहिलं की प्राणज्योत झोपडीतनं बाहेर पडलेली आहे. आता कबीर नक्की गेले. कबीर गेलेत म्हटल्यानंतर लगेच त्यांचे अनुयायी जे आहेत त्याच्यामध्ये संघर्ष सुरू झाला. दोघांनी तलवार काढल्या. वीर सिंह देव हा हिंदूंचा नेता होता आणि बिजली खान हा मुसलमानांचा नेता होता. दोघांनी तलवारी काढल्या आणि दोघांनी सांगितलं, आम्ही कबीराचा अग्निसंस्कार करणार. दुसरे म्हटले, आम्ही कबीराचं दफन करणार, दहन करू देणार नाही, आम्ही त्याचं थडगं तयार करणार. हिंदू म्हटले अग्निसंस्कार, मुसलमान म्हटले थडगं. दोघांनी तलवारी काढल्या. आता दोघेही भांडायला तयार. कबीराचं नेमकं काय करायचं? कर्मकांड. आता कबीरासाठी एकमेकात मारामारा करता, त्यांना कबीराचे शिष्य म्हणायचं का? अनेक शिष्यांनी आपल्या गुरूंचा पराभव केलेला आहे. कबीराच्या शिष्यांनी कबीर गेल्या गेल्या त्याच्या पराभवाला सुरुवात केली. मंदिर बांधायचं का थडगं बांधायचं झाली सुरुवात. तेवढ्यात आकाशवाणी झाली, अरे मूर्खांनो दार तर उघडाल की नाही. आकाशवाणी झाल्या झाल्या दार उघडलं गेलं. शिष्यांनी दार उघडलं. आज जाऊन पाहतात तर कबीराचा मृतदेह शिल्लक नाहीये. ज्या पलंगावरती कबीर झोपला होता त्या पलंगावरती फक्त शाल होती आणि काही फुलं होती. हिंदू म्हणाले की आम्ही फुलं गोळा करतो आणि कबीराचं मंदिर बांधतो. मुसलमान म्हणाले आम्ही शाल घेतो आणि थडग्यावरती शाल टाकतो. शेवटी हिंदू आणि मुसलमान या दोघांनी कबीराचा पराभव करून टाकला. कबीर हिंदूही नव्हता, कबीर मुसलमानही नव्हता, कबीराला जन्म नव्हता, कबीराला मृत्यू नव्हता. ना मेरा जन्म ना गर्भ बसेरा असं म्हणणारा कबीर शेवटी म्हणतो, हम न मरे मरी है संसारा, हमको मिला जियाव न हारा. हरी मरे तो हम हूं मरी है, हरी न मरे हम काय को मरी है. कहे कबीर मन मन ही मिलावा, अमर भये सुख सागर पावा. मी अमर झालेलो आहे,
मला जन्मही नाहीये, मला मृत्यू नाहीये, माझा थडगही करू नका आणि माझं मंदिरही बांधू नका। जात न पूछो साधुकी, पूछ लीजिए ज्ञान, मुलो करो तरवार का पडा रहन दोम्यान। कबीराचे सगळे दोहे जे आहेत ते असे बुद्ध प्रामाण्यवादी आहेत, त्यांना साधूला कसली जात असते? साधू हा सगळ्या जातीच्या धर्माच्या पंथाच्या वर्णाच्या पलीकडे असतो। दुर्दैवाने आज साधूंच्या जातीवरनं वाद चाललेले आहेत, आज जातीनुसार संतांची विभागणी चाललेली आहे। ब्राह्मण संत निराळे, ब्राह्मणेतर संत निराळे, याच्यावरनं हिंदू धर्मात दोन तट पडायचा प्रसंग आलेला आहे। अशा वेळेला कबीर म्हणतात, आम्हाला जन्म नाही, आम्हाला मृत्यू नाही, आम्हाला जाती नाही, आम्हाला वर्ण नाही, सगळे संत जे आहेत ते जातींच्या आणि वर्णांच्या अतीत असतात। शेवटपर्यंत कबीर बुद्धिप्रामाण्यवादी राहिले, त्यांनी जन्म घेतला तो एका मुसलमान घराण्यात जन्म घेऊन आपलं बुद्धिप्रामाण्य सिद्ध केलं आणि मरण पत्करलं ते सुद्धा अशा प्रकारचं उदात्त मरण पत्करलं की मुद्दा मगरला जाऊन गेले, कशाला मरण पावले नाहीत। म्हणून ज्याला बुद्धिप्रामाण्यवाद शिकायचा आहे, ज्याला अंधश्रद्धा निर्मूलन करून घ्यायचं आहे, त्यांनी कुठल्याही बाकीच्या लोकांच्या नादी न लागता कबीर वाचावा, कबीराचे दोहे वाचावेत आणि त्यातनं खरा धर्म जो आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करावा। कबीरांचा विरोध जो आहे तो आंधळेपणाने कर्मकांड करायचं आणि प्रत्यक्ष भगवंताबद्दल प्रेम नसायचं, मन वासनेमध्ये लिडबिडलेलं असायचं, याला कबीराचा विरोध आहे। तुम्ही वासना टाकून द्या, भगवंतावरती प्रेम करा, मग तुम्ही बाकीचं कर्मकांड केलं काय आणि केलं नाही काय कबीर या सगळ्या गोष्टींना गौण महत्व देतात।